पूर्णा तालुक्यातील मोजे ताडकळस येथील वीस शेक्कर गाय गायरावर गेल्या वीस बावीस वर्षापासून शंभर ते सव्वाशे लोकांनी अतिक्रमण करून दोन ते तीन मजली इमारती उभ्या केल्या या कामात प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संगणमताने वीस शेकर गायरान येथील तथाकथित पुराण्यानी लाटले असून असल्याचा आरोप ताडकस येथील अशोक विठ्ठलराव आंबोरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात केला आहे पुढे पत्रात असे म्हटले आहे की वीस गुंठे जागा स्मशानभूमीला देण्यात आली पण गावातील पुढाऱ्यांनी ही स्मशानभूमी गावाच्या बाजूला न लावता सरळ बाणेगाव रस्त्यात थाटली यामुळे बाणेगावच्या लोकांना याचा नाहक त्रास होत आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीला कापसाच्या बैलगाडी थांबवण्यासाठी जागा दिली होती तर मार्केट कमिटीने ती पूर्ण जागेवर कब्जा करत भव्य विनापरवानगी शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करून त्याची वीस ते पंचवीस लाख रुपयास विक्री केली आहे याबाबत जिल्हा प्रशासनाने ताडकस येथील अतिक्रमण जमीनदोस्त करून सदर जागा ही गरीब गरजुवंतांना घरकुल साठी देण्यात यावी कारण जागा नसल्याने अनेक घरकुले परत गेले आहेत व विना परवानगी बांधकाम करणाऱ्यावर करणाऱ्या बार व इतर इमारती काय कायदेशीर कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा आपण परत उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया अशोक आंबोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तारकळस राहणार गट नंबर काय सर्व तीनशे बारा गट नंबर तीनशे बारा कधी वर्ष झालं लोक आहे ना बिल्डिंग करतात काही वैत आहेत गावातले सगळे पुढारी वरचे नातलग नेते याबाबत या तुम्ही जिल्हा प्रशासनाकडे काही तक्रार दिली मी चार वर्षापासून बेजार आहे पण कोणी काही तसील याला ते काय घेणे गेले दखल घेत नाहीत मग हे तीनशे बारा मध्ये मशान भूमी ला वीस गुंठे दिले ते बी वाटत दिले कुठे हे काय हो का? हे समोरच आहे बघा हे दिसायला हे कोणता रस्ता आहे हेच रस्ता आता इथून गेले की त्या मसान वाट्यातच बाणेगाव बाणेगाव ताडकरच गावटाने इथपर्यंत पाऊल रस्ता आहे वाटामध्ये मशानभूमी दिली सगळे यायन अतिक्रमण करून बिल्डिंग बांधून हे सगळ्या यांना अत्याचार केला गावाल्यानं सगळे गावातलेच आहेत व्यवसाय केले दोन दोन मधली बिल्डिंग बा... बा... बेचाळीस बिल्डिंग येतात तीनशे बारा मध्ये आणि किसन भावाला संपादित करून दोन एकर दिलेले कलेक्टर साहेबांना महागल्या काळामध्ये चाळीस वर्षाखाली तर त्याला वाहून खाला उकरून खाला जमीन दिलेली आहे तर ते दोन मधी दोन मधली एकमधे घेऊन काय म्हणून बांधकाम करतात एकच करता येईल ते गावातले पुढाऱ्याचे लेख म्हणतात पंच्याहत्तर हजार रुपये आम्ही फी भरली नाही पण हे कोणीच दखल घेत नाही सगळे सगळे मॅनेज झालेले आहेत मला सगळे लाचार आहेत मार्केट कमिटीला मार्केट कमिटीला दिलेले तर तुमच्या मनाने बैलगाड्या आहे ते कापसाच्या गाड्या सोडाय दिलेल्या यायला काय व्यवसाय करा बिल्डिंग बांधाय दिली नाही खटकाची दुकानं बांधली आहेत बार आहेत हे काय यायला दिले अशामुळं ते गाडी बैल हे ते थोड्याच येते जिनिंग होती त्या काळामध्ये जिनिंग तर बंद पडली मग सगळं आता येईनच बिल्डिंग बांधून व्यवसाय करायला किती साधारण बिल्डिंग आहेत बेचाळीस बिल्डिंग आहेत सर्व दोन मजली राहतात बी व्यवसाय बी तिथंच करतात आणि तिथं सरकारी जागे सगळंच आहे आणि भोवतालून जे गट नंबर आहेत त्या तीनशे बाराला लागून तर हे जवळपास सगळेच जवळ हे सटात शेतकरी आहेत हे दोन एकर तीन एकर याच्यात वही सुद्धा करतात चाळीसशे वर्षापासून आता इथं गायरान मध्ये बरेचसे म्हणजे मोठमोठे पुढारी यांचे बिल्डिंग आहेत या हे सगळे चांगल्या लोकांचे पन्नास पन्नास दोन दोनशे एकर जमीन आहेत जे सामान्य माणसं आहेत त्यांना अजून काही मिळत नाही सामान्य माणसाला हे टिकू देत नाहीत हे त्याला बोलू देत नाहीत हे सगळ्यात स्याने गावातले हे वरी माणसाला कोण्या जाऊ देत नाहीत हे सगळा याचा भ्रष्टाचार आहे छानभूमी भूमी इथं तीनशे बारा आहे टावर बी तिथंच केलंय मशान भूमी वाटत मंदिच आहे सगळे इथं तुम्ही आता फोटो काढून घेतल्या या सिलिंग मध्ये सगळं कोणालाच दिलेलं नाही येईनच सगळं आहे हे सगळं अतिक्रमण करायला हे गावातले सगळे मोठे पुढारी लोक आहेत याच्यावर हाय लेवलला लगेच तसेल साहेबांना काहीतरी मॅनेज होऊन फेर लावलाय तिथे संचिका नाही बी काल परवा बंद केलं म्हणेल मी आजचं ह्या आजच्या तारखेमध्ये तिथे गेलो तर बांधकाम चालू होतं मी स्वतः आजच्या तारखे चालू होते पळून गेले मी गेलो मी ते बारच शंभर परवाने लागतात बारला कोण परवाने दिलेच कोण ना माहीत ती गोसायला खाला दिलेली उकरून त्याला का दोन मध्ये एक मध्ये घेऊन का बांधकामाला दिले नाही तिथं तर कम्प्लीट बांधकाम झाले साडे बाईस तीस जमीन तीनशे ती बारा मधलंच आहे हे टावर गायरणामध्येच हिमशान भूमी मध्येच एकाच जागी ते बार पुन्हा तिथंच हे सगळं डुप्लिकेट मेन रोडला हे सुद्धा बारच आहे आपण उभं टाकलो हे सुद्धा हे हे सगळी खरेदी केली पंचवीस पंचवीस लाखाला मार्केटमध्ये गावातले लोक हे पुढारी तेन काल पुर घेते तेव्हा माझा माझं जिल्हा जिल्हाधिकारी म्हणले सगळं स्थगित केलंय मला काही कल्पना नव्हती माझ्या नागरीच तहसीलदार साहेबांनी ना काय केलंय